नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की शून्य खर्चामध्ये मोबाईलवर लिहिणारा स्क्रीन टच पेन कसा तयार करायचा आपण इथे पाहत आहे माझ्या हातामध्ये एक साधारण पेन आहे जो आपण लिहिण्यासाठी वापरतो त्याच पेनच्या साह्याने मी मोबाईलवर कशाप्रकारे लिहितो आहे आणि अतिशय फ्लुएंटली हा पेन चालतो आहे इथं आपण पाहू शकाल एक चित्र मी काढतो आहे त्याला वेगवेगळे रंग देतो आहे तर अशा प्रकारचा पेन तोही शून्य खर्चात चकित झालात ना होय हा पेन कसा बनवायचा ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे त्याची प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे याच्यासाठी तीन वस्तू लागत खराब पेन फिटिंगची वायर आणि कापूस आपण साधारण पेन आपण पाहताय की जो खराब झालेला पेन आहे त्याची रिफिल संपली म्हणून टाकून दिलेला पेन मी यासाठी घेतला आहे त्याचं समोरचं झाकण मी उघडले आणि ही एक घराच्या लाईट फिटिंगसाठी वापरली जाणारी वायर आहे त्या वायरला सोलून आपल्याला त्याच्यामध्ये असणारी तांब्याची तार काढायची नेलकटरच्या सहाय्याने मी सोलतो आहे आपण इथं पाहू शकाल त्याच्यामधील एक तार मी काढतोय आणि ही पहा एक तांब्याची तार जी वायरमध्ये अनेक तार असतात त्यापैकीच एक आहे आता आपल्याला घ्यायचा आहे कापूस कुठलाही कापूस चालेल आपण ड्रेसिंगसाठी जो कापूस वापरतो तो कापूस घ्यायचा आहे त्यानंतर अशा पद्धतीने हातावर त्याला आपल्याला वात केल्यासारखा करायचा आहे पण लक्षात राहू हो द्या त्याची एक बाजू मुळती असू द्या जी आपल्याला नंतर पेनच्या समोरच्या बाजूने बाहेर काढायची आहे त्यानंतर ही तांब्याची तार मी दाखवतोय हो त्या पद्धतीने कापसाला गुंडाळायची आहे पहा ही तांब्याची तारमी कापसाला गुंडाळलेली आहे आता या पुढच्या टोपणाच्या टोकामधून हा कापूस आपल्याला बाहेर काढायचा आहे ज्या पद्धतीने बॉल पेनची रिफिल असते त्या रिफिलचे शिशे जसे बाहेर येते त्या पद्धतीने आपल्याला कापूस बाहेर काढायचा आहे एक गोष्ट लक्षात ठेवा पुढच्या बाजूचा कापूस आपल्याला दाबून दाबून थोडासा कठीण करायचा आहे त्यानंतर टोपण लावायचं आहे पण एक लक्षात राहू द्या की जी तांब्याची तार आहे ती त्या टोपणामधून बाहेर काढायची आपल्याला आतमध्ये घालायची नाही आणि ती तार अशा पद्धतीने पेनला गुंडाळा तार अशा पद्धतीने गुंडाळायची की जेव्हा आपण या पेनने लिहिणार आहोत तेव्हा आपल्या बोटांचा स्पर्श त्या तारेला व्हायला असा हवा तरच आपला पेन काम करील जर तारेला बोटाचा स्पर्श झाला नाही तर आपला पेन काम करणार नाही त्यानंतर वरच्या बाजूने तार चिकट टेपने चिटकायची चिकट टेप नसेल तर आपण त्याला रबरसुद्धा लावू शकता हा एक साधारण पांढऱ्या रंगाचा ॲब्रो टेप आहे त्याने मी यामुळं चिटकवलं की ती गुंडाळलेली तार पेनला फिक्स राहावी आता आपला हा पेन तयार झालेला आहे या पेनने आता मी मोबाईलवर लिहून दाखवणार आहे आपण इथं पहा की मी समोरच्या बाजूचा कापूस एक विशिष्ट शेप त्याला आहे फार जाड कापूस ठेवू नका शक्यतो स्केच पेनचं शिसं असतं त्या पद्धतीने आणि त्याच्यावर पाण्याचे असे एक ते दोन थेंब सोडा जास्त पाणी सोडू नका जास्तीत जास्त एक दोन थेंब त्यानंतर ते, ते पाणी पिळून घ्या अगदी थोडा सवलसरपणा आणि पहा हा झाला आपला स्क्रीन टच पेन तयार या स्क्रीन टच पेनने आता मोबाईलवर मी लिहितो आहे वेगवेगळे ॲप्लिकेशनसुद्धा चालू करतो आहे वेगवेगळ्या फ्लोटिंग विंडोज मी बंद करतो आहे की नाही कमाल आता बघा याच्यावर मी लिहितोय हे आहे आपल्या चॅनलचं नाव शिक्षक कट्टा मित्रांनो अशा पद्धतीचे अनेक नवनवीन व्हिडिओ आपणाला जर मिळवायचे असतील तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच आपण या व्हिडिओला लाईक करा आणि आपण तयार केलेल्या पेनचा फोटो कमेंटमध्ये टाका पहा सुंदर पेन तयार झाला आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद